नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मंडळी, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणेच योग्य असते, कारण जोपर्यंत समोरच्याचे मन मोकळे होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातच येत नाही। तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल, पण वेळ कधीही गमवू नका। वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसांच्या पायाशी धन आणि वैभव चालत येते। आपली अडचण तर आयुष्यभर संपतच नाही। रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींचा एका क्षणात तो नाश करून टाकतो। नाते आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत। नाते ठेवा अथवा ठेवू नका, पण विश्वास मात्र नक्कीच ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथे नाती आपोआप बनत जातात। सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते। प्रत्येक गोष्ट ही आपल्या नशिबात असतेच असं नसतं। आपल्याकडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो। समजवण्यापेक्षा समजून घेणे ही खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असलं तर ते घाण पाणी तहान नाही, पण आग मात्र नक्कीच विझवू शकते। जेव्हा सगळं असून सुद्धा खूप एकटे एकटे वाटते, जेव्हा कोणाशी बोलायची इच्छा राहत नाही, सतत खूप नकारात्मक भावना येत असतात, ज्यांच्यावर खूप विश्वास असतो तेच मन दुखवतात, पण ठीक आहे, हेच दिवस तुम्हाला माणसांची ओळख करून देतात। शेवटी आपणच असतो स्वतःला सांभाळणारे, पण ठीक आहे, ही वेळ सुद्धा निघून जाते। आपण सतत पुढे जायचं असतं। विचार येतो रोज की नेहमी मीच का, भेटणारी सगळी माणसे वाईट का भेटतात, जे ठरवलं आहे ते कधीच का पूर्ण होत नाही, माझ्या जीवनातील सगळ्या अडचणी या कधी संपणार आहेत। मग विचार येतो की अरे या सगळ्या गोष्टींना तर वेळ लागतो, असे एका दिवसातच काहीही होत नाही। जर कधी एकटे वाटले, कुणी सोबत नाही अशी जाणीव झाली, सगळे दुर्लक्ष करत आहेत असं जर वाटू लागलं, तर स्वतःला सांगा की तुम्हाला कोणाचीच गरज नाही। तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल करू शकता। फक्त अजून थोडे दिवस जाऊ देत, मग सगळं ठीक होईल। ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्या अगोदर ते वाटायला शिका। माणूस की कमी होत चालली आहे तेवढं फक्त जपायला शिका। तू बेस्ट आहेस हे कधीच विसरू नका। मग कोण काहीही बोलले तरी जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा लोकांच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाही। कोणी दुर्लक्ष केले तर वाईट वाटत नाही, कारण लोक त्यांनाच दुर्लक्ष करतात जो इथपर्यंत पोहोचू शकत नाही। उलट त्यांनी आपल्यालाच समजते की माणसं कशी असतात। प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। आता हे तुम्ही ठरवा की नकारात्मकतेने घ्यायचं की सकारात्मकपणे। जसं करिअर निवडणं कठीण असते, जोडीदार निवडणे कठीण असते, तसंच वाईट काळात खंबीर राहणे सुद्धा कठीण असते, जोखीम घेणे कठीण असते, आणि हे कधीच संपणार नाहीये। तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे हे ठरवा, कारण गोष्टी अजून कठीण होत जाणार आहे। प्राधान्य कोणाला द्यायचं आहे ते ठरवा। कधीतरी एक असा निर्णय घ्या जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल। एकदा खूप रडून घ्यावं लागलं ना तरी चालेल, पण तो विषय तिथेच संपवा। लोक नाकारतील तेव्हा ते स्वीकारून पुढे जावं लागेल। कधीतरी आयुष्यात एक असे वळण घ्यावे लागेल ज्याची तुम्हाला भीती वाटत असेल, पण तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील। श्री स्वामी समर्थ।